राज्य उत्पादन शुल्क विभागाने कराड तालुक्यातील भुयाचीवाडी शिवडे ओंड पाचवड फाटा टाळगाव या गावच्या हद्दीत अवैध बेकायदेशीर देशी व विदेशी दारू विक्री व वाहतुकीवर छापे टाकले असून दोन दुचाकी वाहनासह एकूण 84,197 रुपये किमतीचा मुद्देमाल सध्या जप्त केला आहे. तसेच सदर गुन्ह्यात एकूण 11 आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात देशी दारू 78 लिटर, विदेशी दारू 12 व बियर 9 लिटर इतका मुद्देमाल सध्या जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकंदरीत सध्या जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिसांची ठिकठिकाणी सध्या छापेमारी सुरू असून अवैध दारू विक्रीला यामुळे आळा बसणार आहे. असलमुल्ला, कराड वार्तासाठी.